मध्ये आहे आणि दिघी येथे संविधान दिनानिमित्त रॅली काढण्यात आलेली आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समता मंच यांच्याद्वारे ही रॅली काढण्यात आलेली आहे। दिघी येथे संविधान दिनानिमित्त रॅली काढण्यात आलेली आहे। सहजा आपण संविधान दिवस हा विसरून जातो। अनेक भारतीय लोकांना 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे हे देखील माहित नाही। ॲडव्होकेट कांबळे मॅडमनी खूप चांगला उपक्रम हा राबवलेला आहे, तर आपण विचारू त्यांना की ही कल्पना त्यांना आली कशी। तुम्ही जसं म्हटलं आता की संविधान दिन जनरली विसरला जातो, आपण संविधान दिन हा नॅशनल डे असा म्हणून साजरा करत नाही, पण हेही तिथंच खरं आहे की संविधान दिन हा लॉ डे म्हणून रेकॉग्नाईज केला जातो। ज्या दिवशी संविधान अर्पण करण्यात आलं, देण्यात आलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हे 26 जानेवारीला झालं आणि ते 26 जानेवारीला मग आपण त्याला रिपब्लिक डे असं म्हणतो। मग या गोष्टीच्या अनुसरून आम्ही आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की कॉन्स्टिट्यूशन डे हा मेन जो आहे तो 26 नोव्हेंबर आहे, ज्या दिवशी कॉन्स्टिट्यूशन देण्यात आलं आणि त्या दिवशी कम्प्लीट झालं होतं कॉन्स्टिट्यूशन। त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जेवढे काही आर्टिकल्स लिहिले त्याच्यामध्ये जे हिंदू कोड बिल बेसिकली लिहिलं त्याच्यामध्ये महिलांचे हक्क अधिकार त्यांना देण्यात आले, पण आता या प्रेझेंट कंडिशनमध्ये महिलांना ते माहितीच नाही आहेत, ते अवेअर नाही आहेत की कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना कुठले हक्क आहेत किंवा त्यांना लिबरल लाईफ जगण्याची जी फ्रीडम आहे हे त्यांना माहीत नाही आहे आणि याचीच त्यांना जाणीवपूर्वक करून देणे याच्यासाठी आम्ही ही कॉन्स्टिट्यूशन रॅली सन्मान रॅली काढलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स जे आहेत ते महिलांना सांगण्याची प्रेरणा करतो। ऑफकोर्स हे काही एका दिवसात होणारं कार्य नाही आहे, याला पूर्ण वेळ आम्ही देणार आहोत आणि जनजागृती करणार आहोत संविधानाबद्दल। आणि हेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की महिला सक्षम झाली तर आणि कॉन्स्टिट्यूशन सक्षम राहिलं तर प्रत्येक धर्म, प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक लायब्ररी ही पुस्तकांनी भरली जाईल आणि हा देश जो आहे तो सेक्युलर आणि तसाच नॉलेज डे नॉलेज कंट्री म्हणून ओळखला जाईल हा आमचा ध्यास आहे आणि याच्यासाठी आम्ही संविधान रॅली इथे आयोजित केलेली आहे। आपण पाहत आहात या रॅलीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत तसेच काही कार्यकर्ते आहेत आणि लहान मुलांचा देखील इथे सहभाग आहे। ते वेगवेगळ्या जाती धर्माचं वेशभूषा इथे केलेली आहे, तर आपण यांच्याशी जाणून घेऊयात की बाळांनो आज कोणता दिवस आहे? भारतीय संविधान दिन। अच्छा, तर हा भारतीय संविधान दिन तुम्ही कसा साजरा केला आहे? रॅली काढून? अच्छा, तर तुम्हाला हे जे तुम्ही रॅली काढलेली आहे तुम्हाला माहिती आहे हे संविधान कोणी लिहिलं आहे? आजच्या या संविधान दिनी आपण लोकांना हेच आवाहन करू इच्छितो, विविध जाती धर्मामध्ये, विविध पंथामध्ये, विविध प्रदेशामध्ये, विविध संस्कृतीमध्ये विखुरलेला हा भारत देश, विविधतेत एकता असणारा हा देश, हा फक्त एकसंघ राहिलेला आहे तो भारतीय संविधानातील समतेच्या तत्वामुळे आणि बंधुभावाच्या तत्वामुळे। त्यामुळे भारत देशामध्ये असं काही एक कॉन्स्टिट्यूशन आहे की ते सर्व जाती धर्माला समानतेचे, सर्व जाती धर्माला न्यायाचे व एकतेचे संदेश देणारं हे संविधान आहे। भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आहेत त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून एक महिला जर संविधानाच्या अधिकारातून तिला मिळालेल्या न्यायात अधिकारातून ती जर संविधानाची जनजागृती करत आहे आणि इतर महिलांना, इतर समाज घटकांना संविधानाची जाणीव करून देत आहे, त्यामुळे ती एक आनंदाची बाब आहे आणि गर्वाची बाब आहे। अशाच सर्व महिलांनी पुढे येऊन संविधानिक हक्काची, त्यांना मिळालेल्या हक्काची समाजामध्ये जनजागृती करावी असं मला वाटतं। संपूर्ण महिलांच्या नेतृत्वाखाली ही संविधान सन्मान रॅली काढण्यात आली होती, तर तसेच आपण देखील या महिलांसारखं जागृत होऊयात, संविधानाबाबत संविधान वाचूयात, संविधान दिन साजरा करूयात आणि इतरांना देखील संविधानाबाबत जागृत करूयात अशी अपेक्षा करते। इथेच थांबते। जय भारत।